दीदी दीदी आणि हिचे पप्पा गेले अगोदरच. उडूदलेस नाही आले व्यवस्थित. मोठी मोठी का वाटते एवढी? दीदी गेले क्लासला, तिची काहीतरी मीटिंग होती. आज मीटिंग आहे. हे गेलेत मीटिंगला तिच्यासोबत आणि आम्ही चाललो दोघं जण इथून. ते आम्हाला डोंबिवलीला भेटतील. भेटतात का त्याच ट्रेनमध्ये चढतात का माहिती. बघू आता कसे काय चढतात ते. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलला खूप मनापासून स्वागत आहे. टायटलवरून तुम्हाला सगळं समजलंच असेल मी कुठे चाललेली आहे. तर आम्ही चाललो होतो बांद्राला शॉपिंग करायला. दिदी आणि हे आम्हाला डोंबिवलीला भेटणार होते. दिदीच्या क्लासमध्ये थोडी मीटिंग होती. ती मीटिंग अटेंड करून ते आम्हाला डोंबिवली स्टेशनवर उतरून डायरेक्ट ट्रेनमध्ये चढणार होते. इथे दिदी ट्रेनमध्ये चढली आणि आम्हाला ती पण जॉईन झाली होती. दिदी इथे चढली आणि ते जेंट्स ट्रेनमध्ये चढलेले होते. आम्ही चौघंही एकाच ट्रेनमध्ये बसलो होतो. म्हणजे पुढे आम्ही दादर स्टेशनला उतरणार होतो. दादर स्टेशनवरून ट्रेन आपल्याला चेंज करावी लागणार होती. इथे ही लेडी आहे ना, छोट्या बाळाला आपल्या रीतीने असं ओंडी लावलेली होती आणि पोटापाणीसाठी इयरिंग्स वगैरे या हातातल्या बँगल्स वगैरे असं सेल करत होती. खूप वाईट वाटलं होती याकडे बघूनच. त्याबरोबर अभिमानी वाटला, कारण एक आई आपल्या बाळांना सांभाळून काहीही करू शकते. खूप छान वाटलं. पुढेनंतर आम्ही दादर स्टेशनला उतरलो. दादर स्टेशनवर आपल्याला ट्रेन चेंज करायला लागते बांद्र्याला जाण्यासाठी. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या साईडला चाललेलो होतो, चेंज करून दुसरी ट्रेन पकडणार होतो. बांद्र्याला येऊन शॉपिंग करण्याचं आहे. दीदी स्टेशनच बाहेर आहे. स्टेशनच बाहेर आहे. फायनली आम्ही बांद्रा स्टेशनला उतरलो आणि स्टेशन एवढं सुंदर आहे ना. प्लॅट म्हणजे स्टेशनच एवढं सुंदर आहे. जुन्या काळातल्या इंग्रजांनी बांधलं ना असं वाटतं. खूप सुंदर वाटतं स्टेशन बघून. आणि हो, जर तुम्हाला कुणाला जर जायचं असेल ना बांद्राला शॉपिंगला, तर त्याचा मी ॲड्रेस खाली ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. नक्की जाऊन बघा, नक्की व्हिजिट द्या. हिल रोड म्हणून हे चाललो आहे आपण. इथे स्टेशनपासून तुम्ही जर चालत जात असाल तर 5-10 मिनटं अंतरावरती आहे. आणि जर रिक्षाने जात असाल तर काहीतरी मला असं वाटतं 20-25 रुपये घेतात. पण आम्ही चालत जायचं ठरवलेलं होतं, कारण सगळे बोलायला लागले चालत जाऊन बघूया. एक बाजूचे आजूबाजूचे दुकानं पण आपल्याला दिसतील. फायनली आम्ही हिल रोडवरती पोचलो होतो. दमलेले पण होते चालून चालून, कारण याच्या अगोदर आम्ही एवढे कधी चाललो नव्हतो. शॉपिंग म्हटलं तर कोणालाही उत्साह येतो. गुड्डूला आमचं शॉपिंग आवडत नाही. नंतर इथे आम्ही टॉप बघायला आलो होतो. ड्रेस वगैरे असं काही मिळतं आहे का? छान 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 छान. आणि प्राईस खूप रिजनेबल आहेत. छान छान आहेत, मस्त आहेत. गल्ली गल्लीत ना, असं छोट्या छोट्या गल्लीत ना भरपूर दुकानं आहेत. तिकडे तुम्ही जाऊ शकता. आणि हो, तिकडे ना कपडे पण आहेत. म्हणजे तुम्ही कपडा घेऊन कोणतंही म्हणजे घागरा वगैरे किंवा काही ड्रेस वगैरे शिवू शकता. तेही खूप सुंदर सुंदर आहे, डिझायनर आहेत, मस्तच आहेत. टी शर्ट वगैरे खूप स्वस्त आहेत. तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. इथे दिदीला मी टी शर्ट बघायला गेलेलो होतो. तर दिदीने एक टी शर्ट बघण्याच्या नादामध्ये तिने भरपूर 3-4 टी शर्ट इथेच घेऊन टाकलेल्या होत्या. ह्या दुकानामध्ये पट्टे घ्यायला आलेलो. पट्टे एवढे सुंदर होते, खूपच सुंदर पट्टे होते. आणि 200 पासून स्टार्टिंग प्राईस आहे. खूप मस्त आहेत, खूपच मस्त आहेत. एवढे सुंदर सुंदर पट्टे ना, मी हा घेऊ का हा घेऊ आपलं कन्फ्यूज झालेलं होतं. हे दिसतात ना तुम्हाला डायमंडचे वगैरे, तेही खूप सुंदर पट्टे होते. एकदम कलरफुल एवढे पट्टे बघून खूप सुंदर वाटत. दिदी कन्फ्यूज झालेली होती खरं बघायला गेलं. त्यानंतर पुढे नंतर तिला सॉक्स वगैरे ज्वेलरी वगैरे बघायला गेलेलो होतो. खूप सुंदर सुंदर आणि छान 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 ज्वेलरी कमी किमतीमध्ये पासून सुरुवात होतात आहेत. नक्की व्हिजिट करा तुम्ही, एकदा जाऊन बघा आणि मग तुम्हाला समजलं तर किती स्वस्त आहेत ते. गळ्यातलं खूप सुंदर सुंदर आहे, गळ्यातले मस्त मस्त आहे. तसं मी तुझ्याकडे कानातले होते दिदी. चलो मागे बघ. आणि तुम्ही गेलात ना तर ना तिथे तुम्हाला किंमत सांगतील, पण ती तुम्हाला बार्गेनिंग पण करावं लागेल. बार्गेनिंग करून तुम्हाला अजून कमी किमतीत मिळेल, पण थोडीफार बार्गेनिंग करावीच लागेल. इथे ना कोणीतरी आम्हाला म्हणाला इथे वन पीस खूप सुंदर सुंदर मिळतात. वन पीस बघायला गेलेलो होतो, पण दिदीला वन पीस घालायचे नव्हते. तिला ड्रेस किंवा असं टी शर्ट वगैरे पाहिजे होते. वन पीस तिला घालायचे नव्हते. मग तिथून आम्ही रिटर्न आलो आणि ते गुड्डूला टी शर्ट बघायला गेलेलो होतो. गुड्डूला टी शर्ट बघता बघता इथे बाजूलाच मला एक ड्रेस खूप सुंदर आवडला होता. छान आहे ना.
शॉपिंग करायला संध्याकाळीच खूप मजा येते, पण आयना कामावर जायचं असल्यामुळे आम्ही सकाळी आलेलो होतो. आणि त्यामुळे उन्हामध्ये भरपूर ऊन पण होतं आणि भरपूर तहान वगैरे लागत होती. सारखं 17 वेळा आम्ही पाणी पियत होतो. जर तुम्ही आलात ना तर संध्याकाळीच या, संध्याकाळी तुम्हाला अजून मजा येईल म्हणजे खरेदी करायला. अजून दुकानं पण ओपन झाली नव्हती, आम्ही लवकर आलेलो होतो. लग्नाला पण असतील असतील जमेल ना दीदी. नाही तुझी ब्लॅक ती दुसरी शूज वेगळे आहेत समजलं का? पप्पा कुठे दिले गेले? हा पप्पा बांद्राला काय खरेदी करायचं होतं केलं. त्यानंतर आम्ही चाललो होतो कुर्ल्याला, त्यामुळे बस पकडली आणि स्टेशनवरती चाललेलो होतो बस पकडून. कुर्ला स्टेशनवरती आलो. फायनली कुर्ला स्टेशनवरती पोहोचलो. पण कुर्ला स्टेशनला बांद्रा स्टेशनला एक हे आहे, बांद्रा स्टेशनपासून तुम्हाला 5 ते 10 मिनटं अंतरावरती तुम्हाला चालत जावं लागेल. ते हिल रोड, तुम्हाला हिल रोडवरती शॉपिंग करता येईल. पण कुर्ल्याला तसं नाही आहे, कुर्ल्याला स्टेशनच्या बाहेरपासूनच सगळी दुकानं तुम्हाला चालू होतात. शूज, नेकलेस, ड्रेस, लेगिन्स, पॅन्ट, टी शर्ट, जीन्स, ते याचं तर खूपच सुंदर सुंदर कलेक्शन आहेत. पण स्ट्रीट रोड, मला दुकानापेक्षा स्ट्रीट रोड शॉपिंग करायला खूप आवडते. जे रस्त्यावरती असे असे हे असतात ना, ते मला शॉपिंग करायला खूप आवडते. मेन म्हणजे ना बार्गेनिंग मला करायला खूप आवडतं. स्पोर्ट्स शूज, जे स्पोर्ट्स शूज असतात ना मुलांचे मुलींचे, ते 300 पासून, टी शर्ट वगैरे 100-200 पासून चालू होत होते. त्याचबरोबर पॅन्ट, जीन्स भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळत होते. मेन म्हणजे आमचं कुर्ल्याला येण्याचं कारण काय होतं, ह्यांना आणि गुड्डूला दोघांना आहे ना सेम पठाणी घ्यायची होती. आणि आम्हाला एका ठिकाणी एकाने सांगितलेलं होतं, जर तुम्हाला पठाणी घ्यायची असेल तर कुर्ल्याला खूप सुंदर आणि स्वस्त कमी दरामध्ये मिळेल. त्यामुळे आम्ही पठाणी घ्यायला आलेलो होतो. पठाणी रस्त्यावरती असे तर मिळत नव्हते आम्हाला, म्हणजे शोरूममध्येच किंवा दुकानातच जावं लागेल. त्यासाठी आम्ही दुकानात जाऊन बघितलं मिळतात का. दोन दुकानं चेक केल्याच्या नंतर एकाने सांगितलं आम्हाला अल्फा या दुकानामध्ये खूप सुंदर आणि मस्त मस्त व्हरायटीमधले तुम्हाला पठाणे मिळतील. म्हणून अल्फा दुकानामध्ये चाललेलो होतो. दुकान म्हणण्यापेक्षा ते शोरूम आहे, ते लग्नाचे कोट वगैरे शिवतात, शेरवाणी वगैरे शिवतात ना, तसं शोरूम होतं. शेवटी मग तिथे जाऊन बघितलं कारण पठाणी पाहिजे होते, दोघांना सेम मॅचिंग करायचे होते त्यासाठी. आणि एवढ्या सुंदर सुंदर पठाणी, शेरवानी, कोट, जॅकेट एवढे मस्त मस्त होते ना, खूपच सुंदर होते. जर कोणाला हवे असेल तर जरूर इकडे या दुकानामध्ये या, खूप सुंदर आहेत. या दोघांना ना शेरवानी घेऊन आम्ही निघालो तिथून. या दोघांना दिदी कुठूला काय झालेलं काय समजत नाही, नुसतं टी शर्ट आणि टी शर्टच्याच मागे लागलेले. भरपूर सारे टी शर्ट त्याने, हा टी शर्ट घ्यायचा आहे, तो टी शर्ट घ्यायचा आहे, असं घ्यायचं आहे, तसं घ्यायचं आहे, खूप त्यांना वेळ लागले. त्यानंतर टी शर्ट घेतला या दोघांना. आणि शेवटी भरपूर वेळ झालेला होता, चालून खूप दमलेलो होतो, पोटात आग पडलेली होती. त्यासाठी हॉटेल बघत होतो, पण आम्हाला हॉटेल नॉनव्हेज पाहिजे होतं आणि छान जेवण असेल असंच ठिकाण पाहिजे होतं. आणि फर्स्ट टाईम आपण गेलेलो होतो, त्यामुळे आम्ही दुकान जे खाण्याचं ठिकाण शोधत होतो. फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं, तिथे जेवायला बसलो आम्ही. काय बोलते मटन बिर्याणी?
काय हो क्वांटिटी कमी आहे ना क्वालिटी दीदी काय ड्रेस तुझा माझा तर बेस्टच आहे खिमा दीदीने मागवले फ्राईड राईस आता हा फ्राईड राईस उद्या गुड्डूला पप्पांना चालो पावर ढोसा मी थकले जास्त ते चालले कावाला आम्ही चाललो घरी अंबोल दुखायला लागले गाडीला गर्दी पण आहे तुमचा माणूस मात्र बरं आहे आम्हाला येऊन बराच दोन तास झालेले आहेत आणि इथे आता केळवणाला मी तुम्हाला म्हटलं केळवणाला यांची यांच्या मामाची मुलीचं लग्न आहे तर ते केळवणाला येणार आहे तिला आता बोलवलं आहे ती येणार आहे आता तर तिच्यासाठी मी बटर चिकनची बनवलेलं आहे बटर चिकन बनवलं आहे पण याची रेसिपी मी शूट करायला नाही आहे कारण खूप घाईघाईमध्ये आल्या आल्या खूप उशीर झाला आणि घाईघाईमध्ये जेवण बनवलं त्याच्यामुळे मी त्याची व्हिडिओ मी शूट नाही केला नेक्स्ट टाईम नक्की बनवेल आणि तुमच्यासाठी मी पोस्ट करेल तर नक्की ट्राय त्यावर नक्की ट्राय करून बघा पण खरंच खूप छान झालं आहे मी टेस्ट करून बघितलं आहे तुम्हाला असं वरतून दाखवते मी एवढं टेस्टी झालं आहे ना खूप छान झालं आहे मस्तच खूप टेस्टी झालं आहे यमी यमी झालं आहे आणि जिरा राईस केलेला आहे ती आता आल्यावरती आम्ही सगळे जेवून घेऊ ना ती आल्यावरती जेवून घेऊ आज खूप 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 खूपच थकल्यावर झालं आहे त्यामुळे पाय दुखतात पाय पण खूप दुखतात ना कंबर पण खूप दुखायला लागले खूप चाललं एवढं कधीच चाललो नाही आहे पाय वगैरे कंबर वगैरे दुखले पण खूप मजा पण तेवढीच मजा पण आली तेवढीच तेवढाच आजच्या दिवस म्हणजे हे घालवला मस्त छान घालवला कारण आता उद्याचे दिवस आणल्यानंतर दीदीचे पुन्हा कॉलेज क्लास चालू होतात आहे मग पुन्हा नंतर सुट्टी भेटणं खूप मुश्किल आहे त्याच्यामुळे म्हणजे आजचा दिवस खूप मस्त मज्जा करूया ते तिथूनच कामावरती गेलेले आम्हाला आम्ही ट्रेनमध्ये बसलो ते डोंबिवलीला उतरले आम्ही नेरळला उतरलो ते तिथूनच कामावरती गेले आता उद्या सकाळी डायरेक्ट येईल तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज आम्ही बटर चिकन खाणार आहोत खूप टेस्टी झाले मीठ बीठ परफेक्ट पडलेलं आहे खरंच छान झालेलं आहे मी टेस्ट करून बघितलं आहे फक्त वरती कोथिंबीर टाकायची तुम्हाला कोथिंबीर टाकली माझं चिकन तयार आहे चल बाय बाय